भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक विलक्षण अशी दिशा ही लोकमान्य टिळकांनी दिली। त्यांनी कर्मयोगाचा सिद्धांत हा केवळ गीता रहस्यातून सांगितला नाही, तर कर्मयोगाचा सिद्धांत जगलेली व्यक्ती कोणी असेल तर ते लोकमान्य टिळक होते। हजारो लाखो क्रांतिकारकांना स्फुरण देणारे, त्यांच्यामध्ये क्रांतीचं स्फुल्लिंग जागृत करणारे लोकमान्य टिळक होते। आणि भारताला एकसंघ करायचं असेल तर इथल्या समाजव्यवस्था, जातीव्यवस्था याच्या विपरीत सामाजिक अभिसरणातनं एक मजबूत समाज जर उभा करायचा असेल तर ज्या परंपरा आहेत त्या परंपरांचा नवनिर्माण करायचा, अशा प्रकारची भूमिका ही सातत्याने लोकमान्य टिळकांनी मांडली।